बाग तोडून काढत आहे. मला काहीच परवडत नाही. ह्या सरकारनं कोणाचं कोण्या शेतकऱ्याचं काहीच चांगलं केलं नाही. टंकीमध्ये काहीच नाहीये. त्यांनी सांगतात नुसते भरमाचा भोपळा आहे तो दाखवून देतात. किंवा आम्ही खात्यावर टाकले, इथे टाकले, तिथे टाकले, काही टाकलं नाही. कर्जमुक्तीमध्ये अक्षरशः काय प्रकार हा आतापर्यंत शेतकऱ्याला तरी कळला नाही. शेतकऱ्याचे आता कर्जमुक्तीवर विश्वासच राहिला नाही. मला असं वाटतं की हे सरकार आल्यानंतर फक्त ह्या सरकारने एकच उद्योग चालू केला की शेतकरी धुळीस मिळवायचा. मृद आणि जलसंधारण विभागाच्या सचिवांनी मुंबईमध्ये जलयुक्त शिवारच्या कामाचा आढावा घेतला तेव्हा असं लक्षात आलं स्थानिक स्तरावरती जे लघु पाटबंधारे विभाग आहे त्या विभागाकडे आवश्यक तो निधीच नाहीये. आणि मग म्हणून सचिवांनी असं सांगितलं की काम सुरू करण्यासाठीचे जे आदेश देण्यात आलेले ते थांबवा. बोलती है बेटी बचाओ बेटी बढ़ाओ. मुझे तो यहाँ पे ये देख के लग रहा है कि बेटी बचाओ बेटी भगाओ.